पेट्रोल डिझेल वाढवायचं आणि मग नंतर पुन्हा त्याच्यामध्ये कमी करायचं, परंतु एक जनतेची मानसिकता असते कमी झाली तर बाबा आता कमी झाले अशा पद्धतीनं त्यांच्या बोलण्यामध्ये येतं। पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, ती वाढूनच द्यायला नको होती की आता 200 रुपये गॅस सिलेंडर पण कमी झाला आहे आणि पेट्रोल डिझेल पण कमी झालं आहे, परंतु हे कमी होत असताना पुन्हा काही दिवस झाले की वाढून देता का म्हणे, नाहीतर पुन्हा म्हणते सांगायला मोकळे की जागतिक पातळीवर फ्युएलच्या किमती वाढल्यामुळं आपल्याला दर वाढवावे लागले, अशा प्रकारची वेळ पण येता कामा नये। शेवटी कुठलंही सरकार असलं तरी सर्वसामान्य गोरगरिबांना त्यांचं कुटुंब चालवणं परवडलं पाहिजे, अशा पद्धतीचे जर दर राहिले तर सगळ्यांच्या मध्ये समाधान पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।